जाओ एक बार आनंद आता नगर परिषदेचा निषेध करताना चांदवड प्रभाग क्रमांक 15 चे रहिवासी मी गोकुळ देवरे 1990 पासून इथे डावकर नगर रहिवासी आहे। 1990 पासून आम्हाला नेहमी पाणी प्रश्न हा भेडसावत असतो। पाणी प्रश्न हा आमच्या पाचीला पुजलेला आहे का काय हे आम्हाला कळत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मागच्या वर्षी पण दिवाळीच्या सणाच्या वेळेस आम्ही हंडा मोर्चा नेला होता नगर परिषदेवर, त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमचा पाणी पुरवठा सुरळीत करू, पण ह्या दिवाळीच्या सणाला पण महिला वर्गांचं घरावरनं असतं स्वच्छता असते तरी सुद्धा आज गेले 15 दिवस झाले इथं पाणी आलेलं नव्हतं। सकाळी जो गेटमन आहे वॉलगेट जो सोडतो तो म्हणे का आज पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाहीये, तर तुम्ही नगर परिषदेला कॉन्टॅक्ट करून आणि टँकर बोलवून घ्या। आम्ही प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीवर गेलो असता तिथं अर्धे टाकी पाणी होतं, तरी पण मग हे असं का होतं आणि तिथे खाली जो वाल आहे पाण्याच्या टाकीचा तिथं तो लिकेज मारत होता, 3-4 मोटरचं पाणी तिथं लिकेज होतं, म्हणजे यांचं प्रशासन कुठल्याही प्रकारचं गांभीर्य लक्षात घेत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी का ज्यावेळेस आम्ही पाणीपट्टी भरत नाही त्यावेळेस हे आम्हाला शास्ती लावतात, दंडव्याज आकारतात, तर आता हे 15 दिवसांनी पाणी सोडतात तर हा दंडव्याज नगर परिषदेला लावला तर चालेल का, हा प्रश्न आमचा आहे। आणि आम्ही आज जे पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं यांनी जर आमचा प्रश्न जर सोडवला नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। आज पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे येऊन आम्हाला सांगितलं का एवढं टोकाचं पाऊल घेऊ नका, आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला। आज नगर परिषदेने आम्हाला हे पत्र लिहून दिलेलं आहे का आम्ही 7 दिवसांमध्ये पाणी पुरवठा करत आज जाऊ, आता बघू ते त्या आश्वासनाला खडे उतरतात का नाही, तर आमचा पुढचा आंदोलनाचा पवित्रा रस्ता रोको असणार आहे। माझं नाव ईश्वर बमनराव देवरे, आम्ही इथे डाव आहोत। गेल्या 15 दिवसापासून आमच्याकडे पाण्याचा पुरवठा होत नव्हता, वेळोवेळी आम्ही नगर परिषदेच्या ऑफिसर्सला फोन केले, कर्मचाऱ्यांना फोन केले, ते उडवडीचे उत्तर देत होते। आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज नगर परिषदेच्या वॉटर सप्लायच्या टाकीवरती चढून आम्ही शोलेज टाईप आंदोलन केलं, तेव्हा त्यांनी कुठेतरी अगदी जुजबी आम्हाला एक आश्वासन पत्र दिलेलं आहे। आम्ही ह्या नगर परिषदेचा निषेध करतो, आज आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी जर आमचा कार्यवाही न केल्यास आम्ही लवकरात लवकर रस्ता रोको सुद्धा करण्याची तशी नियोजन करत आहोत। माझे नाव विजया चंद्रकांत पगार, आम्ही राहायला डावखर नगरमध्ये आहेत। इथे पाण्याचा इतका गंभीर प्रश्न आहे, 15-15 दिवसांनी पाणी सोडतात आणि आज तर सण पुढे आलेला आहे, अशी परिस्थिती आहे की कॉलनीमध्ये कोणालाही आंघोळीला पाणी नसताना सगळे मुलं ज्येष्ठ नागरिक पाण्याच्या टाकीजवळ गेलेत आणि तेव्हा ते कुठे
पाणी थोडं फार मिळालं दोन पाच हंडे तर असं जर चालू असलं तर कसं राहायचं पाणीपट्टीला। आम्ही तर कुठेही अडथळा आणत नाही किंवा नाही म्हणत नाही, जे असलं ते सगळं अगदी वेळेवर आमची कामं पूर्तता असतात, आणि तरी जर आम्हाला असा त्रास मिळत असेल तर आम्ही काय ऍक्शन घ्यायची याचं तुम्ही सविस्तर उत्तर आम्हाला द्यावं। मी सौ वैशाली संतोष केदारे डावखर नगर चांदवड येथील रहिवाशी असून आज 15 दिवस झाले पण पाणी आलेले नव्हते। टाकीत पाणी असून सुद्धा पाणी सोडण्यासाठी दुर्लक्ष करतात। पाटील डावखर नगर डुंगोराव कॉम्प्लेक्स मध्ये राहते। गेले 15 दिवसांपासून आमच्या इकडे पाणी आलेलं नाहीये आणि सणाचा कालावधी असून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही, आणि पाणी जर आलं तर कमी दाबाने सोडलं जातं आणि त्याच्यामुळे वरती पाणी पण येत नाही। तर पाणी फार गरजेचं आहे आणि त्यामुळे मग आमचे खूप हाल होते, आणि नगरपालिकेत ज्या वेळेला आम्हाला पट्टी वगैरे येते पाणीपट्टी येते तर ती पाणीपट्टी आम्ही अगदी भरतो। जर पाणीपट्टी जर आमच्याकडनं भरली गेली नाही तर आम्हाला नोटीस येते, कोर्टाची नोटीस दिली जाते आणि मग पाण्याची अशी हलका। तर हा आमचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि आम्हाला पाणी सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यात यावा असं माझं।